8 दिवसांपासून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांच्यासाठी आता ओबीसी समाज एकवटू लागलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये हाकेंना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी एकवटलेत. अंतरवाली सराटीतून सर्व ओबीसी आता वडीगोद्रीकडे निघालेले. जालन्यामध्ये वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता जालन्याच्या अंतरवाली सराटी येथून सर्व ओबीसी समर्थक आणि ओबीसी निघालेले आहेत. मी बाळासाहेब दकने अंतरवाली सराटी येथून आलो. आज आमच्या अंतरवाली सराटीच्या वतीनं हाके साहेब आणि वाघमारे आबा यांना पूर्ण पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या इथल्या युवा वर्गाने रॅली काढून पाठिंबा व्यक्त केला. तसेच लाड समाजाच्या वतीनं पाठिंब्याचं पत्रही सुपूर्द करण्यात आलं. हाके साहेबांच्या आणि आबांच्या जीवाला कुठलाही धोका झाला शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल. ना इलाजाने ओबीसींना रस्त्यावर यावं लागेल. कृपया शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी. 2000 लोकांचा समुदाय घेऊन हाके साहेब व वाघमारे साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. वाघमारे साहेब व हाके साहेब यांच्या मागण्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण द्याव. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ते आरक्षण त्यांना वेगळं द्याव. ओबीसीमधून आरक्षण त्यांना देऊ नये हे सरकारने मान्य करावं. व हाके साहेब व वाघमारे साहेब यांना अंतरवली सरडीतून पूर्ण पाठिंबा आहे. ते आम्ही आता ते सरकारला आम्ही आमची भूमिका मांडली, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पण आम्ही सरकारला जाहीर सांगतो की ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये आणि राजकीय तर लगेच देऊ नये. आल आरक्षणासाठी आलो ओबीसी आणि हाके साहेबाला आणि वाघमारे साहेबाला पाठिंबा देण्यासाठी आमचा जवळपास 2000 लोकांचा समूह इथं आलेला आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पूर्ण लोकांची जेवण जवळपास 2 क्विंटल गावाच्या चपात्या करून आणलेल्या आहे. गावात पण मागील 10 महिन्यापासून आरक्षणासाठी ते आरक्षण होतं. आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत ते मराठा समाजासाठीच आरक्षण मागत होते तोपर्यंत आम्ही त्याला पाठिंबा दिला. पण ज्यावेळेस ते ओबीसी समाजातून मागायला लागले त्यावेळेस आम्ही त्यांना विरोध दर्शवला.